subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. 4 सप्टेंबर रोजी नवी मुंबई मनसेचे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेऊन लेखी निवेदन दिले. नवी मुंबईतील खासगी हॉस्पिटल रुग्णांकडून आवाच्या सभा बिल आकारून त्यांची आर्थिक लूट करत असल्याचा आरोप मनसेने केला आहे. खासगी हॉस्पिटलवर येत्या 7 दिवसात तात्काळ कारवाई करण्यात यावी, अन्यथा खासगी हॉस्पिटलचे तारणहार म्हणून सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ देऊन पुरस्कार देण्याचा इशारा मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांना दिलाय. नवी मुंबई महापालिका खासगी हॉस्पिटल वर मेहरबान असल्याचा आरोप मनसे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी केला आहे. की अनेक खासगी हॉस्पिटल नवी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत आहेत, यांची प्रत्यक्ष लुटमार सुरू. लाखोंची बिलं लोकांना देणं, ती शासन निर्णयाला धरून न देणं, अशा पद्धतीने ही लुटमार सुरू आहे. आत्तापर्यंत 2 वेळा आम्ही नवीन आयुक्त साहेबांना सुद्धा निवेदन दिलेलं आहे, मागचे जे तत्कालीन आयुक्त होते त्यांना निवेदन दिलेलं आहे. एकही खाजगी हॉस्पिटलवरती अद्यापपर्यंत कारवाई झालेली नाही. एकही खाजगी हॉस्पिटलवरती या लुटमारीच्या संदर्भात गुन्हा दाखल झालेला नाही. अद्यापपर्यंत ज्या ज्या लोकांकडून ज्यादा बिलं घेतलेली आहेत त्यांना त्या ज्यादा बिलाचे पैसे परत करण्यात आलेले नाही. या सगळ्या विषयावर आज आम्ही एक शेवटचा इशारा दिला आहे की आपण येत्या 7 दिवसांमध्ये या खाजगी हॉस्पिटलवरती गंभीरपूर्वक कारवाई करावी, अन्यथा खाजगी हॉस्पिटलचे तारणहार म्हणून आपल्याला सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र, शाल आणि श्रीफळ देऊन आम्ही सत्कार करू आयुक्त साहेबांचा, असा इशारा आज आम्ही इथे दिलेला आहे. त्यांनी आम्हाला आता आश्वासन दिलेलं आहे की 7 दिवसामध्ये आम्ही कारवाई करू. जर 7 दिवसात नाही झाली तर आम्ही मनसे स्टाईलने आंदोलन करणार आहोत. आता आम्ही त्याचं गांभीर्य त्यांना समजून सांगितलेलं आहे की शेकडोने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना फोन येत आहेत. रोज आम्ही लाखोंची बिलं कमी करतोय. आत्तापर्यंत नाही म्हणता म्हणता 1,000-2,000 लोकांची बिलं कमी करणं, 2-5,000 लोकांना बेड मिळून देणं, हे सगळं काम मनसेने केलं. पण प्रत्येक वेळी आयुक्तांना मॅसेज करून वैयक्तिक समस्येसाठी ह्या गोष्टींचा त्रास देण्यापेक्षा मला असं वाटतं की मुंबई असेल, ठाणे असेल, पुणे असेल, इवन पनवेल असेल, मीरा भाईंदर असेल, या महानगरपालिकांनी कारवाई केली. कारवाई करण्याचं किमान धाडस दाखवलं. आज लीलावती हॉस्पिटलवर गुन्हा दाखल झालेला आहे. इथे निरामय हॉस्पिटल असेल, पनवेलला असेल किंवा अजून काही हॉस्पिटल असतील, की त्यांची 2-3 महिन्यासाठी कोविडची मान्यता रद्द केली. एक बिल येतं, 2 बिल येतं, 3 बिल येतं, त्या त्याच हॉस्पिटलमधून ज्यादा बिलं घेतल्याच्या तक्रारी येऊनसुद्धा महानगरपालिका आयुक्त काहीच करत नाही. फक्त बिलं कमी करणं एवढेच उद्योग आहे? अहो, शासन निर्णयाच्या पलीकडे जर तुम्ही हे उद्योग केलेले आहे याचा अर्थ तो गुन्हेगार आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्याच्यावरती सिरियस कारवाई झाली पाहिजे. पण महानगरपालिकेच्या हद्दीत एकाही हॉस्पिटलवरती अशी सिरियस कारवाई झालेली आपल्याला दिसत नाही. त्यामुळे आज आम्ही परत एकदा शांततेच्या मार्गाने आलो, पण पुढच्या वेळी येताना आम्ही धिंगाणा करणार आहोत. त्याचं सन्मान चिन्ह, त्याची ट्रॉफी आम्ही बनवायला टाकलेली आहे. आयुक्त साहेबांचा फोटो त्या ट्रॉफीवर लावला जाईल की आपण खासगी हॉस्पिटलचे तारणहार आहात, आणि ती ट्रॉफी आम्ही इथे आणून देऊ त्यांच्या कॅबिनमध्ये. व्हिडिओ जर्नलिस्ट साई पवारसह प्रिया उजवळांचा रिपोर्ट. सबस्क्राइब टू आवाज टुडे. Click on the bell icon for latest national and international buzzing news.